शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे आणि साधारणपणे 10 ते 11 तारखेपर्यंत हे राहण्याची शक्यता आहे. नेमकी वातावरणात काय बदल झाला आहे ते आपण पाहणार आहोत. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर बारकाईने बघितलं तर सध्या 7 तारखेला केरळ तमिळनाडूमध्ये मोठ्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. उत्तर भारतामध्ये WD येण्याच्या तयारीमध्ये आहे. 8 तारखेची परिस्थिती आपण बघतो. या ठिकाणी आपण बघतो की हा WD फारसा प्रभावी ठरणार नाही, तरी देखील वातावरणात बदल होतो आहे. स्कायमेटने 10 तारखेपर्यंतही महाराष्ट्रात फारसं पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. JFS मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर तमिळनाडू केरळमध्ये पावसाचं वातावरण सध्या दाखवलं जातं आहे. हे वातावरण काही प्रमाणात थोडं महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता होण्यात आली आहे. 8 आणि 9 तारखेला हे वातावरण थोडं महाराष्ट्रात प्रभावी ठरेल असं JFS मॉडेलचा सुद्धा अंदाज आहे. 10 तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज JFSने देखील व्यक्त केला आहे. 11 तारखेपासून हे वातावरण कमजोर ठरेल. 16 तारखेपर्यंत पुढे पावसाचं वातावरण नंतर दाखवलं जात नाही आहे, म्हणजे 11 ते 16 या दरम्यान पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही. ECMW मॉडेलनुसार आज देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी विरळ स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे वातावरणात आता सध्या बदल झालेला आहे. 8 तारखेला हे वातावरण थोडं कमजोर दाखवण्यात येत आहे. 9 तारखेला मात्र मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात या मॉडेलने, म्हणजे ECMW मॉडेलने, पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात 10 तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे. ठिकठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज 9 आणि 10 तारखेला आहे. 11 तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पाऊस होईल, परंतु त्याचा प्रभाव कमजोर होणार आहे. 12 तारखेनंतर पावसाळी वातावरण संपणार आहे. महाराष्ट्रात पावसाळी वातावरण 16 तारखेपर्यंत नसलं तरी पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. ECMW मॉडेलनुसार आपण या व्हर्जनचा हे अंदाज बघणार आहोत. साधारणपणे आपण बघतो आहोत की 8, 9 आणि 10 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्पष्ट होतो आहे. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असा राहण्याचा अंदाज आहे. 10 तारखेला तो मराठवाडा आणि विदर्भाच्याही काही भागात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात बदल होतो आहे आणि पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करावं. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात अजूनही ढगाळ परिस्थिती आहे आणि ती आजही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे. सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती तयार होते आहे. हे वारे जसे यायचे बंद होतील तसं महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. साधारण 10 तारखेपर्यंत आपण हे वारे बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणमजवळून किंवा चेन्नईजवळून महाराष्ट्राकडे येताना आपण बघतो. याचा प्रभाव हा साधारण 11 तारखेनंतर कमजोर होण्याची शक्यता आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वारे जसे दक्षिणेला सरकतात तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होतं आहे आणि उत्तरेकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे. जोपर्यंत नवीन वर्षात एखादा कमी दाब दोन्हीपैकी एखाद्या समुद्रात तयार होणार नाही तोपर्यंत वातावरणात मोठा बदल होणार नाही. पुढील काही महिने, म्हणजे उन्हाळ्याचा कालावधी, हा देखील अवकाळी पावसासाठी अनुकूल राहणार आहे आणि त्यामुळे वातावरणात बदल होईल, कमी दाब तयार होतील आणि त्यामुळे अधूनमधून पावसाचं वातावरण तयार होत राहणार आहे. आपण बघतो अंदाजासारखा बदल होतो आहे. सांगली, सोलापूरमध्ये थोडं पावसाचं प्रमाण या 10 दिवसात जास्त राहणार आहे. नाशिक पूर्व, जळगाव, धुळे, अहमदनगर किंवा पुणे पूर्व, सातारा पूर्व, लातूर धाराशिव, कोल्हापूर सांगली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दरम्यान होईल
यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसात जोर वाढल्यास गारपीट होऊ शकते. आज दिवसभरामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या आजूबाजूने म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, थोडं सातारा सांगलीच्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र 8 तारखेपासून वारे हे बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात वातावरणात बदल होईल. त्यामुळे 8 तारखेला महाराष्ट्रात विरळ स्वरूपात आपण बघतो सांगली, गोवा, सोलापूर भागामध्ये 8 तारखेला उशिरा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. आपण बघतो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, सातारा, पुणे, नाशिक, मालेगावपर्यंत किंवा धुळेपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे. आणि या दरम्यान थोडी गारपिटीची शक्यता आपल्याला काही भागात वाटते. आपण बघतो धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, पूर, श्रीरामपूर, इगतपुरी, जुन्नर, खेड या भागात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे. याच दरम्यान कोल्हापूर, सांगलीमध्ये देखील पावसात जोर राहणार आहे. लातूर, नांदेडमध्येही थोडं पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगावचा दक्षिणी भाग, जालना, बुलढाण्याच्या काही भागामध्ये, नंतर सांगली, सोलापूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे. 9 तारखेला महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारपिटीची आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला पहाटे देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, जवळपास धुळे जळगावपर्यंत, बुलढाण्याच्या अकोल्याच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे. 10 तारखेला सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीडचा दक्षिणी भाग, धाराशिव, पुण्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. 11 तारखेला देखील बुलढाणा, जालन्याचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिकच्या काही भागामध्ये, धुळ्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. सध्या तरी महाराष्ट्रात केवळ 11 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. 11 तारखेनंतर हे पावसाळी वातावरण कमजोर होत जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.